नमस्कार, मी अनिता निदाकेदास टेस्वीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. थंडी सुरू झालेली आहे, थंडीच्या दिवसात मस्त चव तोंडाला चव येईल अशी आपण आज पटकन अशी भाजी बनवणार, ती म्हणजे मसाला लसूण भाजी. खूप छान लागते ही चवीला, तर चला ती झटपट कशी बनवायची ते बघूया. तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघूया आपण ती कशी झटपट बनवायची. ते मसाला लसूण बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे जवळजवळ 100 ग्रॅम हा लसूण आहे आणि हा कसा कापायचा तो मी दाखवते. तर हे बघा, मोठा लसूण असेल तर अशा उभ्या अशा 3 खापा करून घ्यायचा, छोटा असेल तर 2 करायचा आणि बारीक असेल तर तसाच ठेवायचा. असा उभा लसूण कापून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे, 1/2 चमचा मोहरी लागणार आहे, 1/2 चमचा जिरं लागणार आहे, मसाले घेतले आहेत. इथे मी घेतला आहे 2 चिमूट हिंग, 1 छोटा चिमूट हळद, 1/2 चमचा बडीशेप पावडर, लाल मिरची पावडर आहे, काश्मीरी आणि बेडगी मिरची पावडर 1/2 चमचा आणि 1/2 चमचा काळा मसाला आहे. इथे तुम्ही तुमचा घरगुती मसाला वापरू शकतात, मिक्स मसाला असेल, कांदा लसूण मसाला असेल, कुठलाही चालेल. आणि 1/2 चमचा मीठ लागणार आहे आणि मी तव्यात 2 चमचे तेल घेतलं आहे. आता आपण सुरुवात करूया. आता इथे तव्यात 2 चमचे तेल टाकलंय मी, छोटे 2 चमचे. त्यात आपण घालूया 1/2 चमचा मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची. आणि मी इथे लोखंडी तवा घेतला आहे, त्यामुळे भाजीची चव मस्त होते. मोहरी आपली तडतडायला सुरुवात झाली आहे, त्यात टाकूया आपण गॅस बारीक करायचा 1/2 चमचा जिरं. आणि जिरंही आपल्याला छान फुलवून घ्यायचं आहे. बघा, जिरंही छान फुललं आहे. आता आपल्याला आधी घालायचं आहे लसूण. आणि लसूण छान तेलात मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण 1 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत आणि लसूण थोडा वाफवून घेऊया. 1 मिनिट झालेलं आहे, आता आपण लसूण मिक्स करूया परत. हे बघा, लसूण वाफला गेलेला आहे, थोडासा मऊ पण झालेला आहे. आता यात आपण सगळे मसाले घालून घेऊया. असं साईडला केलं की मध्ये सगळं तेल येतं आणि तेलात आपण सगळे मसाले घालून घेऊया. हे बघा, आधी सर्वात हिंग घालूया. आता आपण हे मसाले आणि मीठ सगळं घालून घेऊया, छान मिक्स करूया. आणि बारीक गॅसवर पुन्हा आपण 1.5 ते 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. मधून 1-2 वेळा आपल्याला हलवून घ्यायची आहे भाजी आणि 2 मिनिटांनी आपण बघूया. तर हे बघा, 2 मिनिटं झालेले, मी मध्ये 2 वेळा असं मिक्स करून घेतलेलं आणि मस्त आपली लसूण मसाला भाजी तयार झालेली. हे बघा, लसूण लगेच दबला जातो म्हणजे परफेक्ट शिजलेला आहे. आता यावर आपण घालूया थोडीशी कोथिंबीर. तर आता थंडीचे दिवस आहे, थंडीच्या दिवसात सर्दी खोकला वगैरे होतं, तर ही भाजी अगदी उत्तम आहे. आणि तुम्ही नक्की तोंडाला जरी चव नसेल आणि ही भाजी चपाती खाल्ली, भाकरी खाल्ली, तर तुमच्या तोंडाला चव येईल. आणि तुम्ही 1 चपाती नक्कीच जास्त खाल, तर ही भाजी नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.